मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीवर खूप ओरडत असतो की तुम्हाला ऑफिसला यायची काय गरज होती, तिथे मी तन्वीला चांगलं घोळात घेतलं होतं. म्हणजे ही आपली पहिली स्टेप होती आपल्या प्लॅनमध्ये. असं होतं का तुम्ही ऑफिसला येणार वगैरे आले आणि सर्व प्लॅनच चौपट झाला? तुम्हाला काही कळतं का? तन्वीला जर संशय आला तर ती कधीही खरं बोलणार नाही. मग मधुभाऊंच्या केसचं काहीही होऊ दे, मला काही घेणं देणं नाही, सगळं काही तुमच्यावरच येणार, असं म्हणून तो अजूनच भडकतो. मग आता सायली खूप रडू लागते. त्यावेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तो आता विचारतो, काय झालं तुम्हाला? सॉरी, नाही बोलणार पुन्हा. मग आता सायली म्हणते, मला माफ करा, मी यायलाच नको होतो तुमच्या ऑफिसमध्ये. म्हणून ती आता खूपच रडू लागते. तेव्हा अर्जुन आता विचारात पडतो की यांची समजूत कशी काढावी ना, कळतच नाही. नंतर सायली आता बेडवर बसलेली असते. अर्जुन आता जरा लांब जातो आणि लगेच तिला मोबाईलवरून सॉरी असा मेसेज पाठवतो. तरीही सायली अजून रडू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता काय करावं कळतच नाही, कारण मी तर यांना सॉरीचा मेसेज सुद्धा पाठवलाय. त्यानंतर तो आता एक युक्ती करतो आणि डायरी घेऊन त्यावर सॉरी असं लिहितो आणि सायलीला दाखवतो. तेव्हा सायली ते पाहून जरा खुश होते. परंतु अर्जुनने तिच्याकडे पाहताच ती पुन्हा एकदा रडण्याचं नाटक करते. तेव्हा तो आता कान पकडतो आणि सायलीला सॉरी असं म्हणतो. त्यावेळी सायली मात्र आता खूप रडतच तेथून जाते. दुसरीकडे आता साक्षी मैपतची शाळा घेत असते. म्हणते की प्रियाची जबाबदारी अगोदरपासून तुमचीच होती. तुम्ही पाहिलं ना ती मुलगी कशी वागते. अशी जर ती कायम वागत राहिली तर एक दिवस आपल्याला नक्कीच डिस्ट्रॉय करून टाकेल. त्यावेळी आता नागराज म्हणतो, हो मला माहिती आहे ना, जबाबदारी माझीच होती. ती पोरगी माझ्या घरात राहते, 24 तास माझ्या मागे मागे फिरते. मी काय करतो ना, त्याकडे तिचं पूर्ण लक्ष असतं. मी काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं. ते रागातच नागराज म्हणतो, असं वाटतं ना तिच्या गळ्यालाच नख लावावं किंवा गळा दाबून टाकावा, असं म्हणून तो आता खूपच चिडतो. त्यावेळी साक्षी म्हणते, हो असं काहीही करायचं नाही. हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर लगेच तो व्हिडिओ ती व्हायरल करेल. तुम्हाला माहीत आहे का, तिच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे. हा विचार तुम्ही डोक्यातही आणू नका. तेव्हा महिपत विचारतो, जर तुमचं बोलणं झालं असेल तर हा फोन मी उचलू का आता? त्यावेळी आता लगेच तो कॉल रिसीव करतो आणि बोलाना शेठ असं म्हणतो. त्यावेळी आता समोरून इन्व्हेस्टरचा फोन असतो. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही जेव्हा जेलमध्ये होतात ना महिपत चिकरे, तेव्हा मी तुमच्या मुलीला खूप सूट दिली आहे. जर तुमचं हे जेलचं प्रकरण आता झालं असेल तर मी जे तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे होते, मी जो फायनान्स तुम्हाला दिला होता तो त्याची अर्धी रक्कम तरी मला 24 तासांच्या आत पाहिजे, नाही तर तुमच्या डोक्यावर छप्परसुद्धा राहणार नाही. आता फोन ठेवल्यानंतर महिपत म्हणतो, ही इन्व्हेस्टर लोक खूप डोक्यावर बसायला लागली आहेत. 48 तासांच्या आत त्यांना अर्धी रक्कम तरी त्यांची गेली पाहिजे, नाहीतर मग ते आपल्या डोक्यावरचं छप्परसुद्धा काढून घेतील, अशी धमकी जाता दिलेली आहे. त्यावेळी हे ऐकता जाता साक्षीला धक्का बसतो. तेव्हा ती विचारते, अण्णा 48 तासांमध्ये कशी रक्कम उभी करायची ना, मला कळतच नाही. तेव्हा महिपत म्हणतो, आपण कुठे काय करणार आहोत, आता जे काही करतील ना ते सगळं काही फक्त नागराज शेठ करणार आहे. त्यावेळी आता महिपत नागराजकडे पाहत म्हणतो, नागराज शेठ हे पहा, माझ्या लेकीच्या डोक्यावर तुम्ही प्रिया नावाची जी टांगती तलवार ठेवली आहे, मत तर तुम्हालाच भरावी लागेल, हो की नाही नागराज शेठ? तेव्हा नागराजला आता खूपच राग येतो. इकडे पूर्णाजी विचारतात, आज शेवग्याच्या पानांची भाजी ना वावा छान, असं म्हणून त्या कल्पनाला देखील सांगतात, वानसामान जरा जास्तीचं भर, कारण पावसाचे दिवस आहेत ना, सारखं बाहेर जावं लागणार नाही मग सामान आणण्यासाठी. तेव्हा वानसामान हे सायलीने अगोदरच जास्त भरून ठेवल्याचं आता कल्पना म्हणते. पुढे आता ती म्हणते की मला तर काही काळजीच नाही, असं वाटतंय की माझी रिटायरमेंटच झाली आहे, कारण सायली सगळं काही एवढं छान पाहते ना की मला काहीच पाहावं लागत नाही. त्यावेळी तेथे सायली येते आणि काम करू लागते. मग तेवढ्यातच अर्जुन देखील जिन्यावर येऊन उभा राहतो आणि तिला व्हॉइस मेसेज पाठवतो. तिकडे कुणाचा मेसेज आला आहे हे सायली आता चेक करून पाहते. तर त्यावर आता अर्जुनचाच व्हॉइस मेसेज आलेला असतो की सॉरी, मला माफ करा, आता उठा बशा काढू का मी. सायली हे ऐकते, सर्वजण तिच्यावर हसतात, कारण घरातील सर्वांनी ती व्हॉइस नोट आता ऐकलेली असते. आता सायलीला खूपच लाजल्यासारखं होतं. मग आता अस्मिता म्हणते, तुला समजतं की नाही ग काही? अगं, व्हॉइस नोट नाही कानाच्या जवळ नेऊन ऐकायची असते, एवढंही कळत नाही का? उगीच कशाला ज्या प्रेमाच्या
गप्पा लुटुपुटूची भांडणं आम्हाला दाखवतेस, त्यावेळी पूर्णा आजी आता खूपच हसू लागतात आणि म्हणतात, कल्पना अगं पूर्वीच्या काळी ना प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना कबूतरामार्फत पत्र पाठवायचे, आणि आता ह्या पिढीचा कबूतर कोणता आहे माहीत आहे का, हा मोबाईल. त्यावेळी पुन्हा एकदा सर्वजण हसतात. मग आता तुमची लुटुपुटूची भांडणं संपली असतील तर माझ्या नातवाला माफ कर असं पूर्णा आजी म्हणतात. त्यावेळी सायली हो असं म्हणते आणि खूपच लाजत असते. त्यावेळी लाजून लाजून सायलीताईंचे गाल किती लाल झाले आहेत असं विमल म्हणते. ती सायलीला अजूनच लाजल्यासारखं होतं, ती जरा बाजूला जाते तर अर्जुन इकडे खूपच खुश होतं कारण सायलीचा हसरा चेहरा त्याने पाहिलेला असतो. ती मनातल्या मनात इकडे विचार करते की आज मी यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवते म्हणजे यांना समजेल की मी यांना माफ केले. दुसरीकडे महिपत म्हणतो की तुमचा मला एक रुपयासुद्धा नको, तुम्ही डायरेक्ट त्या इन्व्हेस्टरला पैसे पाठवा. मग आता नागराज म्हणतो मी कसा पाठवू शकतो. त्यावेळी आता महिपत म्हणतो की किल्लेदाराची सुपारी कोणी दिली होती, तुम्ही. आणि त्या प्रियाला बेलगाम घोडीसारखं कुणी उधळू दिलं, तुम्हीच दिलं ना. वेळी नागराज आता विचारात पडतो आणि महिपतला विचारतो अशी किती रक्कम आहे. तेव्हा महिपत आता नागराजजवळ जातो आणि म्हणतो जास्त रक्कम नाही आहे, एकदम चिरकूट रक्कम आहे, फक्त 22 कोटी. तेव्हा नागराज आता खूप हसतो आणि म्हणतो काय 22 कोटी महिपत, अरे तुला वेड लागलं का, 22 कोटी मी कुठून आणणार एवढे. मग आता महिपत म्हणतो काहीही कुठूनही ॲडजस्ट करायचं, मला काही सांगायचं नाही, त्या इन्व्हेस्टरचे तेवढे पैसे गेले पाहिजेत असं म्हणून आता महिपत हा त्याला धमकावतो. साक्षी देखील धमकावते, आम्हाला काही सांगायचं नाही, आम्ही तुमचं काही पण बरं वाईट करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो. तेव्हा नागराज जरा घाबरतो आणि लगेच तेथून जातो. इकडे अर्जुन हा रूममध्ये येतो आणि म्हणतो बरं झालं बायकोचा राग जाणं जास्त महत्त्वाचं होतं, तिचा एकदाचा राग गेला म्हणजे मी रिलॅक्स झालो असं म्हणून आता तो म्हणतो की ती गोड लाजत होती, किती छान हसत होती, क्यूटी असं म्हणून तो आता सायलीच्या अजूनच प्रेमात पडत जातो आणि तिलाच आठवत असतो. त्याचवेळी तो म्हणतो नाही अर्जुन सुभेदार, तुम्हाला असं करून चालणार नाही, मिशन तन्वी आहे आपलं, त्याकडे फोकस केलं पाहिजे असं म्हणून तो कुणाला तरी कॉल करतो आणि लगेच म्हणतो की फुलांचा बुके रविराज किल्लेदार यांच्या घरी पाठवायचा आहे आणि माझं नाव त्यावर लिहायचं नाही, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो. तेव्हा ठीक आहे असं समोरचा म्हणतो आणि मग फोन ठेवतो. अर्जुन काहीतरी मनातल्या मनात आता प्लॅन करत असतो. दुसरीकडे नागराज घरी येतो, पाणी पित असतो, समोरच रविराज देखील उभा असतो. तो फोनवर बोलत असतो की 13.5 लाख रुपयांचं बिल ना, तुम्ही इकडे या, मी तुम्हाला चेक देतो. नागराज हे सगळं काही बोलणं ऐकतो आणि म्हणतो ए दादा, अरे कुणावर उधळतोस रे एवढे पैसे, माझ्यावर उधळ ना जरा, मला खूप गरज आहे पैशांची, पण एवढी मोठी रक्कम मागावीच कशी हा प्रश्न त्याला पडतो. पण हिंमत तर करावी लागेल, नाही तर मैपत जीव घेईल या विचाराने तो आता पुढे येतो आणि लगेच रविराजला म्हणतो दादा माझं एक काम आहे रे. तेवढ्यातच आता दरवाजाची बेल वाजते म्हणून रविराज म्हणतो थांब जरा मला बघू दे कोण आहे ते. समोरून आता तो बुके घेऊन माणूस येत असतं, तेव्हा फुलांचं बुके रविराजच्या हाती देत तो तेथून जातो. मग आता रविराज विचारतो नक्की कुणाचा बुकी असेल हा पाठवणाऱ्याने, तर अजिबात त्याचं नाव नाही लिहिलं, फक्त तन्वी असं नाव लिहिलं आहे. तेव्हा आता रविराज लगेच प्रियाला आवाज देतो. प्रिया आता तेथे येते आणि विचारते काय झालं बाबा. मग आता हा बुके पाठवणारा नक्की कोण आहे असं रविराज विचारतो. त्यावेळी प्रिया मनातल्या मनात विचार करते मी अर्जुनच्या मेसेजेसला रिप्लाय देत नाही आहे, त्यामुळे त्याने डायरेक्ट मला बुके पाठवला, बरं झालं तो माझ्या चाळ्यात असाच अडकत चालला आहे असं म्हणून प्रिया मनातल्या मनात खूपच खुश होते. तर नागराज विचारतो अगं तुला दादाने काय विचारलं आहे, बुके पाठवणारा नक्की आहे कोण. त्यावेळी प्रिया म्हणते पाठवणारा नाही आहे बाबा, अहो पाठवणारी आहे, अहो माझी मैत्रीण आहे ना ऋचा, थांबा मी तिला कॉलच करते असं म्हणून ती लगेच खोटा खोटा फोन करते आणि विचारते काय गरुचा, मी तुझी असाइनमेंट कम्प्लीट करून दिली म्हणून तू लगेच मला फुलांचा बुके पाठवला का, असं केलंस, त्याची काही गरज होती का, काय डिनर,
नको, डिनरसाठी माझे बाबा नाही पाठवणार, नाही मी विचारून सुद्धा पाहणार नाही, असं खोटं खोटं मुद्दामच ती फोनवर बोलत असते. फोनवर बोलून झाल्यानंतर ती म्हणते, बाबा मी तुमच्या शब्दाच्या पुढे अजिबात जाणार नाही, मला कुठेही कुणाबरोबर जायचं नाही आहे. तेव्हा तो विचारतो, डिनरसाठी जायचं आहे का? तेव्हा प्रिया म्हणते, नाही रुचाच्या घरी सर्वजण येणार आहेत ना, तेव्हा मला म्हणत होत्या, पण नाही बाबा, मला माझ्यासाठी तुम्ही सर्वात जास्त महत्त्वाचे आहात. तेव्हा रविराज म्हणतो, हे बघ बाळा, मी तुला बाहेर जायची बंदी घातली आहे, परंतु जाऊच नको असंही सांगितलं नाही ना, फक्त जाताना ना तू मला तुझ्या मैत्रिणीचा नंबर देऊन जा. मग आता नाटकी करून प्रिया आता अगदी इमोशनल होण्याचं नाटक करत म्हणते, बाबा अहो मी एवढी चुकले तरीही तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, माझ्यावर अजिबात कसलीच बंदी घालत नाही, मग आता मी तुझा बाप आहे बाळा, असं रविराज म्हणतो. त्यावेळी आता मी तुम्हाला रुचाचा नंबर पाठवते बाबा, बाय काका, असं म्हणून ती आता लगेच तिथून जाते. त्यावेळी नागराज मनातल्या मनात विचार करतो, पुन्हा काहीतरी ही मुलगी कांड करणार आहे, परंतु आता हिच्यावर वेळ घालवण्यासाठी माझ्याकडेच वेळ नाही आहे, काहीतरी करून मला दादाकडून पैसे घ्यायलाच पाहिजे. आता दादाकडून 22 कोटी कसे मिळवायचे हा विचार केलाच पाहिजे, असं म्हणून तो आता रविराजकडे जातो आणि त्याला म्हणतो, दादा मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे रे. मग आता रविराज म्हणतो, थांब एक मिनिट थांब, मला जरा फोन करायचा आहे, आपण जरा नंतर बोलूयात हा, असं म्हणून आता रविराज हा फोनवर बोलत दुसरीकडे जातो. त्यावेळी नागराज आता मनातल्या मनात म्हणतो, दादा काही आज हाताला लागत नाही, काय करावं कळतच नाही, 22 कोटी रुपयाचा प्रश्न आहे. इकडे अर्जुन हा रूममध्ये असतो तेव्हा त्याला बुके पाठवला गेला आहे असा मेसेज येतो, तेव्हा तो खूपच खुश होतो. तेवढ्यातच प्रियाचा फोन देखील त्याला येतो. त्यावेळी तो विचारतो, काय ग तन्वी, तुला मी मेसेजेस केले होते, तू रिप्लाय नाही दिला. मग आता ती म्हणते, अर्जुन जेव्हा मी तुझ्या ऑफिसमधून घरी आले आपल्या गप्पा झाल्यानंतर, तेव्हापासून मी मोबाईलकडे लक्षच दिलं नाही, म्हणून झालं असेल चुकून, आणि आपल्या गप्पासुद्धा नाही झाल्या ना जास्त ऑफिसमध्ये. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो अचानक सायली आली ना मध्ये, म्हणूनच हे सगळं काही झालं. तेव्हा सायलीने तिकडे यायलाच नको होतं, तुझ्या ऑफिसमध्ये सारखं कुणी ना कुणी येत असतं, मग आपल्यालासुद्धा डिस्टर्ब होतो, असं आता प्रिया म्हणते. आपण अशा ठिकाणी भेटायला हवं जिथे कुणाचाच आपल्याला डिस्टर्ब नसेल. त्यावेळी नक्की कुठे जायचं आहे असं अर्जुन विचारतो. मग आता प्रिया म्हणते, आपण एका रेस्टॉरंटमध्ये जाऊया, माझ्या माहितीचं आहे ते रेस्टॉरंट, तिथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, तिथे डिनरसाठी जायचं का? तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, काय डिनरसाठी? त्यावेळी तो आता पुढे काहीच बोलत नाही. मग आता तू येतोस ना नक्की डिनरसाठी? असं आता प्रिया विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, असं म्हणून तो तिला बाय असं म्हणतो. त्याला आता खूप राग आलेला असतो. इकडे प्रिया मात्र मनातल्या मनात विचार करत असते की फायनली सुभेदारांच्या घरात एंट्री करण्याचं तिकीट मला मिळालंच. जेव्हा मी सुभेदारांच्या घरात जाईल तेव्हा त्यांची प्रॉपर्टी किती असेल, लाखोंची करोडोंची की त्याच्यापेक्षा जास्त, विचारानेच ती आता खूप खुश होते. आणि एवढी प्रॉपर्टी असून देखील चेरी ऑन द केक अर्जुन सुभेदार आहेच. तेव्हा ती लगेच अर्जुनबरोबर लग्नाची स्वप्न रंगवू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आणि प्रिया हे दोघेही आता डिनर डेटसाठी बाहेर आलेले असतात. रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, अगोदरच आपली फ्रेंडशिप व्हायला हवी होती, हो की नाही तन्वी? त्यावेळी ती म्हणते, हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण ती आश्रमाची केसच मध्ये आले, त्याचवेळी केसचा विषय हा का काढतोय कळतच नाही, असा आता प्रिया मनातल्या मनात विचार करत असते. सायली ही अस्वस्थ असते, ती म्हणते, बापरे एवढं कोणत्या कामासाठी गेले आहेत, माझा एकही कॉल रिसीव करत नाही आहे. मग आता अर्जुनला सारखा सायलीचा कॉल येत असतो, ते पाहून प्रिया विचारते, काय रे एवढा कोणता इम्पॉर्टंट कॉल आहे? मग आता बरोबर सायली ते बोलणं ऐकते आणि पटकन फोन कट करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब